नंतर बघूया आपण ऑपरेशन्स ऑन सेट्स. जसे नंबर्समध्ये ऑपरेशन्स असतात ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, तसेच सेट्समध्ये सुद्धा ऑपरेशन्स असतात. आपण ते एक एक करून बघूया. तुम्हाला काही माहितीच आहे पण तरी आपण बेसिक घेऊया. लेट ए अँड बी बी एनी टू सेट्स. ए आणि बी ए कोणती दोन सेट्स घेऊ. एक एक ऑपरेशन बघू आता आपण. पहिलं ऑपरेशन युनियन. युनियन द युनियन ऑफ ए अँड बी डिनोटेड बाय ए युनियन बी. आणि ही डिनोटेड झालं. डिफाईन कशी केली जाते? इज डिफाईन ॲज द सेट. सेटमध्ये कशी डिफाईन होते? एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए ऑर एक्स बिलॉंग्स टू बी. एक्स बिलॉंग्स टू बी म्हणजेच मी पुन्हा येतो. ए युनियन बी कसं डिफाईन केला जाईल? तो एक्स कसा असेल? एक्स बिलॉंग्स टू ए ऑर एक्स बिलॉंग्स टू बी. म्हणजे एक्स जर ए युनियन बीमध्ये असेल तर तो एक्स एकतर एमध्ये असेल किंवा बीमध्ये असेल. यामध्ये एक नोट आहे. व्हाईल रायटिंग, जेव्हा आपण ए युनियन बी लिहू किंवा काढू एक दोन्ही सेटचा, तर when writing a union b त्यामध्ये कोणते एलिमेंट येतात? एलिमेंट्स कॉमन टू a and b should be taken only once in the union. हे तुम्हाला तर माहीतच आहे. जेव्हा आपण एखाद्या दोन सेटची युनियन घेऊ तेव्हा त्या दोन्ही सेटमधले रिपीटेड एलिमेंट एकदाच लिहिले जातात. ओनली वन्स एकदाच घ्यायचे. काही नोट्स आहे त्यामध्ये ए युनियन ए माहिती तुम्हाला एच येणार. सेकंड, इफ ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी असेल देन ए युनियन बी काय येणार? बीच येणार. कारण की एमधले सर्व एलिमेंट बीमध्ये आहे. ए मधले सर्व एलिमेंट बी मध्ये आणि त्याची युनियन बी बरोबर करतोय आपण, तर पूर्ण काय येणार? त्याचं युनियन बीच येणार. डायग्रामॅटिकली कसं येणार? ए युनियन बी काहींना खूप इझी जात असेल पण बेसिक घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी एक एक बेसिक घेतोय. ज्यांना इझी जाते त्यांची रिव्हिजन होईल, ज्यांना माहीत नाही त्याही माहीत करून घेतील. हा ए हा ए यांची युनियन जर घेतली तर पूर्ण येईल. यस, हे पूर्ण काय झालं? ए युनियन बी.
आपण त्यांचे दोन एक्झाम्पल बघूया, छोटे छोटे एक्झाम्पल. एक ए सेट घेतला, 1, 2, 3, 4. बी सेट घेतला, 3, 4, 5, 6. देन ए युनियन बी काय असेल? 1, 2, 3, 4, 5, 6. येथे 3 आणि 4 कॉमन होते. ते किती वेळेस घेतले? एकदाच घेतले. सेकंड एक्झाम्पल, ए इज इक्वल टू क्यू, बी इक्वल टू क्यू कॉम्प्लिमेंट, म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल. देन ए युनियन बी काय येणार? क्यू युनियन क्यू कॉम्प्लिमेंट. रॅशनल युनियन इरॅशनल काय तयार होते? रियल नंबर. म्हणून ए युनियन बी काय असेल? रियल नंबर. बरोबर ना? रियल नंबर काय असतो? ए इक्वल टू क्यू घेतला, बी इक्वल टू क्यू कॉम्प्लिमेंट, रॅशनल इरॅशनल. ए युनियन बी इक्वल टू क्यू युनियन क्यू कॉम्प्लिमेंट, म्हणजे रॅशनल युनियन इरॅशनल. रॅशनल युनियन इरॅशनल काय असतो? रियल नंबर असतो. मी ज्या ज्या काही डेफिनेशन लिहून देत आहे त्याबरोबर काही नोट्स पण लिहून देत आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक रीड करायचे आहे. आणि तुम्हाला जर वाटलंच तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ते नोट्स काढू शकतात किंवा व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवू शकता. दुसरे डेफिनेशन, आता काही डेफिनेशन इझी आहेत पण त्या घेणं गरजेचं आहेत, त्यामुळं मी घेतो आहे. सेकंड डेफिनेशन, इंटरसेक्शन. इंटरसेक्शन, द इंटरसेक्शन ऑफ ए अँड बी, द इंटरसेक्शन ऑफ ए अँड बी डिनोटेड बाय ए इंटरसेक्शन बी अँड इज डिफाइन एज and is defined as this set, that is A intersection B. Kasa asel? X belongs to A intersection B such that kasa asel? X belongs to A and x belongs to b. म्हणजे x जर a इंटरसेक्शन b मध्ये असेल तर तो x a मध्ये पण असेल आणि b मध्ये पण असेल. इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन सेट्स मधले कॉमन एलिमेंट्स. ते तो एलिमेंट्स a मध्ये पण असतील आणि b मध्ये पण असतील. म्हणजेच thus A intersection B consists of all elements common to A and B. इंटरसेक्शन बी म्हणजे त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट येतात? ए आणि बी मधले जे कॉमन एलिमेंट असतात ते येतात. ऑल्सो आता नोट्स आहे. नोट्स काय? ए इंटरसेक्शन ए काय असतो? ए. जसा ए युनियन ए असतो तसा ए इंटरसेक्शन ए असतो. सेकंड नोट, इफ ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी जर असेल तर
देन ए इंटरसेक्शन बी काय असेल ए असेल. आपल्यांना कॉमन एलिमेंट घ्यायचे. नीट लक्ष देऊन बघा, ए हा प्रॉपर सबसेट बी ए, देन ए इंटरसेक्शन बी काय असेल ए असेल. इफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू फाय, दोघांची इंटरसेक्शन जर फाय आली देन द सेट्स ए एंड बी आर डिसजॉइंट. डिसजॉइंट म्हणजे ए आणि बी मध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो, दोघंही डिसजॉइंट असतात. म्हणजे दोघांचे एलिमेंट डिफरंट असतात, एकही एक सुद्धा एलिमेंट दोघांमध्ये इक्वल नसतो, ते असतो डिसजॉइंट. आणि शेवटी डायग्राम कशी येईल त्याची, हा ए झाला हा बी झाला, ए इंटरसेक्शन बी दोघांमधले कॉमन एलिमेंट हा झाला ए इंटरसेक्शन बी. आपण काय एक्झाम्पल बघू. लेट ए इक्वल टू 1 2 3 4, बी इक्वल टू 3 4 5 6, देन ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 3 4, कारण 3 4 3 4 कॉमन आहे ए आणि बी मध्ये, दोघांचं इंटरसेक्शन 3 4. सेकंड एक्झाम्पल घेऊ, इफ ए इक्वल टू 1/n सच दॅट n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, बी इक्वल टू -1/n सच दॅट n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. म्हणजे ए हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, रॅशनल नंबर कसे येतील, एन हा 1 पासून इन्फिनिटी पण जाते, म्हणजे 1/1, 1/2, 1/3, 1/4, 1/5 असे रॅशनल नंबर. आणि बी बी काय असेल, -1/1, -1/2, -1/3, -1/4 हे निगेटिव्ह रॅशनल नंबर. जर दोघांची इंटरसेक्शन घेतली, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर निगेटिव्ह रॅशनल नंबर दोघांचं जर इंटरसेक्शन घेतलं तर ते असतं 5. आपण तिसरी डेफिनेशन बघू, डिफरन्स. डिफरन्स दोन सेट मधला डिफरन्स, द डिफरन्स ऑफ दोन डिफरन्स ऑफ इन अँड बी डिनोटेड बाय ए मायनस बी इज डिफाइन्ड ॲज अँड इट इज डिफाइन्ड ॲज बी सेट. सेटमध्ये कसं होईल, ए मायनस बी इक्वल टू एक्स बिलॉंग्स टू ए मायनस बी सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी. डिफरन्स म्हणजे काय, तर एमधल्या इलिमेंटमधनं बीमधले एलिमेंट वजा करायचे असा सेट. म्हणजे ह्या सेटमध्ये कोणते एलिमेंट येतील, फक्त एमध्ये जे एलिमेंट आहे तेच राहतील आणि बीमधले एलिमेंट निघून जातील. व्यवस्थित समजून घ्या, ए मायनस बी म्हणजे काय, तर एमधले जे एलिमेंट असतील त्या एलिमेंटमधनं बीमधले एलिमेंट वजा करायचे. म्हणजे जो सेट होईल तो सेट फक्त एमधल्या एलिमेंटचाच असेल, एक्स हा म्हणजे ते एलिमेंट बी बी ह्या सेटमध्ये नसते. म्हणजेच दज ए मायनस बी इज द सेट ऑफ
all elements of A not belonging to B. A minus B असा सेट असेल त्या सेट मध्ये सर्व एलिमेंट A चे असतील पण ते एलिमेंट B मध्ये बिलोंग करणार नाही म्हणजे B चे एलिमेंट नसतील. सिमिलरली वी कॅन डिफाइन आपण B मायनस A सुद्धा डिफाइन करू शकतो. कसं येईल ते आपण घेऊया. B मायनस A इक्वल टू कसे येतील X बिलॉंग्स टू B मायनस A सच दॅट X बिलॉंग्स टू B अँड X डज नॉट बिलॉंग्स टू A. आपण कोणत्याही दोन सेटचा डिफरन्स घेऊ शकतो. नोट बघू आपण. नोट्स फर्स्ट नोट कधीही ए मायनस बी हे इक्वल नसतं बी मायनस ए च्या. ए मायनस बी डज नॉट इक्वल टू बी मायनस ए. तुम्ही एक एक्झाम्पल घेऊन करून बघू शकता, व्हेरीफाय करू शकता. नंतर ए मायनस बी इज अ प्रॉपर सबसेट ऑफ ए. बी मायनस ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी. हे बी तुम्ही एक्झाम्पल घेऊन व्हेरीफाय करू शकता. म्हणजे ए मायनस बी मध्ये कोणते एलिमेंट असतात ए चे. मग हा एचा काय झाला प्रॉपर सबसेट. नंतर बी मायनस ए मध्ये कोणते एलिमेंट असतात बी चे. म्हणून हा कशाचा झाला बीचा प्रॉपर सबसेट झाला. तर सी ए मायनस बी इंटरसेक्शन बी मायनस ए इज इक्वल टू काय ए मायनस बी. काय ए मायनस बी काय येतो ए येतो. म्हणजे बी चे एलिमेंट सोडून ए येतो आणि बी मायनस ए काय असतो ए चे एलिमेंट सोडून बी असतो. हे एलिमेंट आणि हे एलिमेंट यामध्ये एकही कॉमन असेल का नसणार म्हणजे फाय. तुम्ही ए आणि बी हा एक डिस्टिंक्ट सेट सॉरी डिस्टिंक्ट नाही ए आणि बी एक रँडमली एलिमेंट घेऊन त्याचे तुम्ही घेऊ शकता. आपण जे वरती बघितले ते जरी घेतले सेट्स त्याचं करून जर बघितलं तुम्हाला फायनल करून बघा. तुम्ही आपण डायग्राम बघूया. हा झाला ए झाला ए सेट बी सेट. आता ए मायनस बी घेऊ. ए मायनस बी ए मधनं हा बी सेट मायनस करायचा आहे म्हणजे कोणते एलिमेंट येतील त्यामध्ये हे एलिमेंट. इतकेच एलिमेंट हे झाले ए मायनस बी. आता बी मायनस ए हा बी एलिमेंट आहे सॉरी हा बी सेट आहे. या बी सेटमधनं हा ए सेट वजा करायचा आहे म्हणजे इतका भाग पूर्ण निघून जाईल. कोणता सेट उरेल बी मायनस ए हा सेट असेल. डायग्रामवरनं लवकर समजतं. नेट पुन्हा एकदा चेक करून बघा बरोबर आहे का नाही. आपण काही एक्झाम्पल बघू. फर्स्ट इफ ए पुन्हा तेच सेट घेऊ ए इक्वल टू 1, 2, 3, 4 बी इक्वल टू 3, 4, 5, 6 देन ए मायनस बी
ए मायनस बी काय घेऊ, काय येणार ए मायनस बी, म्हणजे 3 4 5 6 1 2 3 4 मधनं कट करणार, म्हणजे कॉमन काय 3 4 ते मायनस होणार आणि 1 2 हे एलिमेंट उरणार. नंतर बी मायनस ए सुद्धा काढून घेऊ आपण, बघू काय येतं. बी मायनस ए, बी मायनस ए कॉमन एलिमेंट 3 4 पुन्हा ते निघणार, निघून जाणार आणि काय उरणार 5 6. हे मायनस बी इक्वल टू 1 2 आणि बी मायनस ए इक्वल टू 5 6. हे बघा ए मायनस बी 1 2 एलिमेंट आहे, कशाचा प्रॉपर सबसेट आहे चेक करा, एचा आहे. आणि बी मायनस ए कशाचा प्रॉपर सबसेट येईल, बीचा. आपण जे नोट्स बघितल्या ते व्हेरीफाय होत आहे. आणखी आणखी जर बघितलं तर ए मायनस बी इंटरसेक्शन बी मायनस ए इक्वल टू काही कॉमन आहे का दोघांमध्ये, नाही, म्हणून 5. व्हेरीफाय होत आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. इफ ए इक्वल टू रियल नंबर आर, बी इक्वल टू क्यू रॅशनल नंबर, देन ए मायनस बी इक्वल टू आर मायनस क्यू, म्हणजे रियल नंबर मायनस रॅशनल नंबर इक्वल टू इरॅशनल, रियल नंबर मायनस रॅशनल इक्वल टू इरॅशनल, क्यू कॉम्प्लिमेंट. ए मायनस बी इक्वल टू इरॅशनल नंबर्स, असे एक्झाम्पल भरपूर सारे एक्झाम्पल आहे, तुम्ही पण बघा. फोर्थ ऑपरेशन कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय डेफिनेशन असेल, द कॉम्प्लिमेंट ऑफ ए द कॉम्प्लिमेंट ऑफ ए इन द सेट यू. यू म्हणजे काय, युनिवर्सल सेट, युनिव्हर्सल सेट डिनोटेड. तर कॉम्प्लिमेंट कसं डिनोट करता, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंट ऑफ ए इन द सेट यू, युनिव्हर्स सेट, युनिव्हर्सल सेटमधून एचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. ते कसा डिनोट करता, डिनोटेड बाय ए कॉम्प्लिमेंट अँड इट इज define as the set a complement. आपण बघू कसा डिफाईन होईल. x एलिमेंट a complement मधले such that, तो x कसा असेल, x belongs to u such that तो x असेल तो डज नॉट बिलॉंग्स टू ए असणार. एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर असा सेट त्या सेटमध्ये ए मधले एलिमेंट सोडून असलेले एलिमेंट जे की युनिव्हर्सलमध्ये असतात. युनिव्हर्सेट तुम्ही कोणताही घेऊ शकता इन ऑदर नोटेशन. आता म्हणजेच काय कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, तर ए मधले एलिमेंट सोडून. मग आपण कसा सेट डिफाईन करू शकतो, that is u minus a equal to a complement, असा हे आपण डिफाईन करू शकतो हे कॉम्प्लिमेंट. नोट्स बघू. तुम्ही एक्झाम्पल घेऊन व्हेरीफाय करू शकता. फर्स्ट a युनियन ए कॉम्प्लिमेंट, ए युनियन ए कॉम्प्लिमेंट काय होतो, युनिव्हर्स सेट. सेकंड ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट अँड ए बोथ आर डिस्टिंक्ट सबसेट, देअरफोर ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट
देर हॅव नो एनी कॉमन पॉईंट, दोघांमध्ये एकही कॉमन पॉईंट नाही आहे, त्यामुळे तो सेट असेल फाय. थर्ड, एक कॉम्प्लिमेंट, पुन्हा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर तो येतो ओरिजिनल सेट. एक्झाम्पल घेऊन तुम्ही बघू शकता. फोर्थ, इफ ए कॉमा बी सबसेट, प्रॉपर सबसेट ऑफ यू, अँड ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. बघा, ए बी ही प्रॉपर सबसेट आहे युनिव्हर्सल सेटचे, अँड ए सुद्धा बीचा प्रॉपर सबसेट आहे, देन बी कॉम्प्लिमेंट इज अ प्रॉपर सबसेट ऑफ ए कॉम्प्लिमेंट. जितका ओरिजिनल सेट मोठा असेल त्याचा कॉम्प्लिमेंट तितकाच छोटा असेल. बघा, इथं बी मोठा आहे पण त्याचा कॉम्प्लिमेंट छोटा आहे, ए इथं छोटा आहे पण त्याचा कॉम्प्लिमेंट मोठा आहे. तुम्ही एक्झाम्पल घेऊन चेक करू शकता. आपण एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल्स फर्स्ट घेऊया. इफ एक सेट घेऊ, 1 2 3 4, अँड युनिव्हर्सल सेट घेऊ, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 घेऊ, देन ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट काय येईल, म्हणजे ए मधले एलिमेंट सोडून उरलेले युनिव्हर्स मधले 1 2 3 4 निघून जातील. उरणार काय, 5 6 7 8 9. दिस इज ए कॉम्प्लिमेंट. असे भरपूर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. आपण एक स्टँडर्ड घेऊ. इफ ए इक्वल टू रॅशनल नंबर क्यू, अँड युनिव्हर्सल सेट यू इक्वल टू रियल नंबर, देन ए कॉम्प्लिमेंट इक्वल टू काय येणार, क्यू कॉम्प्लिमेंट म्हणजेच इरॅशनल नंबर. रॅशनलचा कॉम्प्लिमेंट इरॅशनल. त्याच्यानंतर जे सेकंड ऑपरेशन आहे ते आपण घेऊ, पण त्या अगोदर एक डेफिनेशन घेऊ. कार्डिनॅलिटी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, यूज होणार आहे सर्वीकडे. समजून घ्या कार्डिनॅलिटी म्हणजे काय. कार्डिनॅलिटी म्हणजे काय, द नंबर ऑफ इलेमेंट्स, द नंबर ऑफ इलेमेंट्स इन द सेट. कार्डिनॅलिटी म्हणजे काय, तर सेटमधले जेवढे इलेमेंट असतील, जितके इलेमेंट तितकी कार्डिनॅलिटी. इट इज डिनोटेड बाय सेट. या कोणताही एक सेट घेतला त्या सेटची कार्डिनॅलिटी कशी डिनोट करतात, मॉडमध्ये ए. म्हणजे इफ जर सेट घेतला एक 1 2 3, देन कार्डिनॅलिटी ऑफ ए इक्वल टू 3, नंबर ऑफ एलिमेंट्स. सिमिलरली बी इक्वल टू 1 2 3 4 5, देन कार्डिनॅलिटी ऑफ बी इक्वल टू 5. समजली कार्डिनॅलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ इलेमेंट्स इन द सेट. आता आपण ज्या कार्डिनॅलिटी बघितली ही असेल फक्त फायनाईट सेटसाठी,
फायनाईट सेटसाठी ह्या कार्डिनॅलिटी अशा असतात. नंतर कार्डिनॅलिटी ऑफ इन्फायनाईट सेट, कार्डिनॅलिटी ऑफ इन्फायनाईट सेट, कार्डिनॅलिटी ऑफ इन्फायनाईट सेट. आता इन्फायनाईट सेट कोणते? नॅचरल नंबर. कार्डिनॅलिटी ऑफ नॅचरल नंबर असते एलएफ नॉर, एलएफ नॉर, एलएफ नॉर. सिम्बॉल से ते नोटेट केले जातात. एलएफ नॉट, एलएफ नॉट. नंतर रियल नंबर, रियल नंबरची कार्डिनॅलिटी आहे स्मॉल सी, म्हणजेच कॉन्टिनम, कॉन्टिनम. हे खूप इम्पॉर्टंट आहे, यांचा पुढे खूप यूज करायचा आहे आपल्यांना, त्यामुळे ह्या नोट्स व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये काढून ठेवा. कॉन्टिनम. नेक्स्ट ऑपरेशन, फिफ्थ ऑपरेशन, पॉवर सेट. पॉवर सेट, व्हॉट इज मीन बाय पॉवर सेट? द पॉवर सेट, द पॉवर सेट ऑफ ए, इट इज डिनोटेड बाय टॉपी, denoted by, denoted by capital P of A, power set of A, and it is defined as a set, as a set. Kasa define hoil? पॉवर सेट ऑफ ए इक्वल टू एक्स, कॅपिटल एक्स असेल आणि तो एक्स कसा असेल? सबसेट ऑफ ए. म्हणजेच पॉवर सेट म्हणजे काय? पॉवर सेट इज द कलेक्शन ऑफ all possible subsets of set A. म्हणजे एखादा जर सेट असेल A, तर त्या सेटचे जितके पॉसिबल जास्तीत जास्त सबसेट तयार होतील त्या सबसेटचे कलेक्शन म्हणजे पॉवर सेट. समजते का? एखाद्या सेटच्या सर्व सबसेटचं कलेक्शन, पॉसिबल सबसेट, जास्तीत जास्त जितके सबसेट निघतील एखाद्या सेटचे त्या सबसेटचं कलेक्शन म्हणजे पॉवर सेट. नंतर एक नोट बघू. इफ कार्डिनॅलिटी ऑफ ए, एनी सेट, फायनाईट सेट असेल ना तो, कार्डिनॅलिटी ऑफ सेट ए, एक एन घेऊ, एनी. देन कार्डिनॅलिटी ऑफ पॉवर सेट, एखाद्या सेटची कार्डिनॅलिटी जर एन असेल तर त्या सेटच्या पॉवर सेट जो असेल त्या पॉवर सेटची कार्डिनॅलिटी काय असते? टू रेस टू एन. हे समजून घ्या व्यवस्थित. जर एखाद्या फायनाईट सेटची कार्डिनॅलिटी किंवा एखाद्या सेटची कार्डिनॅलिटी जर फायनाईट असेल तर पॉवर, कार्डिनॅलिटी ऑफ पॉवर सेट इज इक्वल टू टू रेस टू एन, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आपण एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला समजेल. इफ ए इक्वल टू वन टू थ्री, एमध्ये वन टू थ्री इलेमेंट घेतले, देन पॉवर सेट घेऊ आपण याचा, देन
पॉवर सेट ऑफ ए. या सेटचे सर्व सबसेट घेऊ आणि त्या सबसेटचं कलेक्शन घेऊ. पहिला सबसेट काय असतो? फाय. आता सर्वांना माहिती फाय हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. देन सिंगलटन वन, सिंगलटन टू, सिंगलटन थ्री, देन काय येईल वन टू, टू थ्री अँड वन थ्री. हा झाला. नंतर येईल होल ए, काय वन टू थ्री, वन टू थ्री. हा झाला पॉवर सेट ऑफ ए. आपण चेक करू कार्डिनॅलिटी ऑफ ए किती आहे? थ्री. अँड कार्डिनॅलिटी ऑफ पॉवर सेट ए इक्वल टू टू रेस टू थ्री. काय ना टू रेस टू थ्री? एट. चेक करा एट एलिमेंट आहे की नाही. एक वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट. फॉर्मुला व्हेरीफाय होत आहे. हा फॉर्म्युला कोणासाठी व्हेरीफाय होईल? फायनाईट सेट असेल तेव्हा. म्हणजे कार्डिनॅलिटी फायनाईट असेल. एन व्हेरी इम्पॉर्टंट नोट. पॉवर सेट ऑफ ए ऑलवेज नॉट इक्वल टू फाय. पॉवर सेट हा कधीच फाय नसतो, एम्प्टी सेट नसतो. नेक्स्ट ऑपरेशन सिक्स कार्टेसियन प्रोडक्ट. कार्टेसियन प्रोडक्ट इफ इफ ए एंड बी आर non-empty sets then the Cartesian product A cross B of A and B of A and B is the set of all ordered pairs A comma B with A belongs to A and B belongs to B. कार्टेशियन प्रोडक्ट मीन्स इफ ए अँड सॉरी ए अँड बी इफ ए अँड बी आर नॉन एम्प्टी सेट्स देन द कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस बी. कार्टेशियन प्रोडक्ट डिनोटेड बाय ए क्रॉस बी. द कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस बी ऑफ ए अँड बी इज द सेट ऑफ ऑल ऑर्डर पेयर्स ए कॉमा बी विथ ए बिलॉंग्स टू ए अँड बी बिलॉंग्स टू बी. कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस बी ने डिनोट करतात आणि त्याचे एलिमेंट असतात ऑर्डर पेअरमध्ये ए कॉमा बी. फर्स्ट एलिमेंट फर्स्ट सेटचा कॉमा सेकंड एलिमेंट सेकंड सेटचा. मग त्यामुळे ए बिलॉंग्स टू सेट ए, स्मॉल बी बिलॉंग्स टू सेट बी. दॅट इज आपण डिफाईन करू ए क्रॉस बी इक्वल टू ऑर्डर पेअर ए कॉमा बी सच दॅट ए बिलॉंग्स टू सेट ए, बी बिलॉंग्स टू सेट बी. कार्टेशियन प्रोडक्ट एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. एक्झाम्पल फर्स्ट ए इक्वल टू वन टू थ्री, बी इक्वल टू काय घेऊ वन कॉमा फाय. देन ए क्रॉस बी इक्वल टू आता कार्टेशियन प्रोडक्ट म्हटल्यावरती ऑर्डर पेअर घ्यायची. फर्स्ट एलिमेंट एक फर्स्ट एलिमेंट वन
1, 5. फर्स्ट जो सेट आहे, फर्स्ट त्या सेटचेच एलिमेंट आले पाहिजे आणि सेकंड सेकंड सेटचे. देन फर्स्ट झालं सेकंड. 2, 1, 2, 5. देन 3, 1, 3, 5. ए क्रॉस बी मध्ये इतके एलिमेंट येते. इथे तुम्ही कार्डिनॅलिटी डेफिनेशन यूज करू शकता. म्हणजे नोट मध्ये कार्डिनॅलिटी ऑफ ए इक्वल टू कार्डिनॅलिटी ऑफ ए इक्वल टू एन, कार्डिनॅलिटी ऑफ बी इक्वल टू एम, देन कार्डिनॅलिटी ऑफ ए क्रॉस बी इक्वल टू एन क्रॉस एम. हे पाय करू शकता. वरती एक्झाम्पल बघितले आपण. काय कार्डिनॅलिटी ऑफ ए इक्वल टू 3, कार्डिनॅलिटी ऑफ बी इक्वल टू 2, देन कार्डिनॅलिटी ऑफ ए क्रॉस बी इक्वल टू 3 × 2 इक्वल टू 6. बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6 एलिमेंट्स आहेत. त्यामुळे व्हेरी व्हेरी युजफुल डेफिनेशन आहे. पुढे आपल्याला वापरायची ती. अजून आपलं बेसिकच चालू आहे. काही नोट्स बघू. नोट्स फर्स्ट नोट. ए क्रॉस बी ऑलवेज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. आपण ए क्रॉस बी काढलाय, तसाच बी क्रॉस ए काढून बघा आणि व्हेरीफाय करा ते इक्वल नसणार आहे. केव्हा नसणार ते? वेन ए नॉट इक्वल टू बी. जर दोघंही सेट नॉट इक्वल असतील तरच ए क्रॉस बी नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. जर दोघंही इक्वल असतील तर ते येतीलच. सेकंड, इफ एनी ऑफ ए अँड बी इट्स एम्प्टी. म्हणजे सेट ए अँड बी मधला एक जरी सेट एम्प्टी असला तर ए क्रॉस बी काय असतो? फाय असतो. म्हणजे दोघं जे सेट या दोघांमधला एक जरी एम्प्टी असला तर त्यांचा कार्टेशियन प्रोडक्ट सुद्धा एम्प्टीच येतो. कारण की कार्टेशियन प्रोडक्ट काढण्यासाठी दोघंही सेट काय लागतात? नॉन एम्प्टी लागतात. नॉन एम्प्टी लक्षात असू द्या. कार्टेशियन प्रोडक्ट काढण्यासाठी दोघंही सेट काय लागतात? नॉन एम्प्टी लागतात. लास्ट डेफिनेशन रिलेशन. रिलेशन मीन्स एनी सबसेट. एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी डिफाइन ए रिलेशन फ्रॉम ए टू बी. म्हणजे दोन सेटमधलं रिलेशन, ते रिलेशन कसंही असेल फक्त दोन सेटमधले रिलेशन ते ए क्रॉस बी टू म्हणजे ए टू बी जातं. म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा समजेल तुम्हाला. एक्झाम्पल, लेट ए इक्वल टू 1, 2, 3, बी इक्वल टू 4, 5. डिफाईन रिलेशन डिफाईन करू आपण कॅपिटल आर ने. ऑर्डर पेअर असेल ते x, y सच दॅट. आपण डिफाईन करतोय काय? मॉड ऑफ x − y. म्हणजे x हे ए मधले एलिमेंट असतील, y हे बी मधले एलिमेंट असतील,
एक्स मायनस वाय हे रिलेशन डिफाईन केलं आपण, आणि ते कसं यायला पाहिजे ते पण इज इवन, म्हणजे असे एलिमेंट घ्यायचे ए आणि बी मधले, त्यांचे सबट्रॅक्शन केल्यानंतर इव्हन आलं पाहिजे, सबट्रॅक्शन इव्हन आली पाहिजे. कोणकोणते एलिमेंट येतील बघू आपण. एक्स यामधला घ्यायचा, वाय यामधला घ्यायचा, त्यांचे सबट्रॅक्शन इव्हन आली पाहिजे. मग आपण जर 1,5 घेतलं, 1,5 टाकून बघा, 1 - 5 = 4 मॉड आहे, मायनस 4 मॉड 4, 4 काय इव्हन. देन 2,4 2 - 4 काय येईल, मायनस 2 मॉड मायनस 2 इक्वल टू 2 इव्हन. देन 3,5 3 - 5 इक्वल टू मॉड मायनस 2 इक्वल टू 2 इज इव्हन. आणखी बघा काय येतंय का, नाही. रिलेशन काय डिफाईन केलं आपण, दोन सेटमधलं रिलेशन, दोन सेटमधले दोन एलिमेंट घेतले, त्यांची सबट्रॅक्शन केली, ती यायला पाहिजे इव्हन. हे झालं रिलेशन, हे रिलेशन डिफाईन केलं आणि त्या रिलेशनचे त्या रिलेशनमधल्या सेटचा ऑर्डर पेअरमध्ये सेट तयार झाला, हे रिलेशन. असे खूप सारे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. आणखी एक जर झालं तर आणखी एक रिलेशन याच्यावरतीच करू, आर इक्वल टू एक्स कॉमा वाय सच दॅट एक्स प्लस वाय इज ऑड, असं करू. म्हणजे दोन एलिमेंट घ्यायचे ए आणि बी मधले, त्यांची ॲडिशन ऑड आली पाहिजे. कोणकोणते सेट्स येतील ऑड, 1, 4 आणखी कोणते येऊ शकता, 1 + 4 = 5 1 + 5 = 6 येतील, ते येणार नंतर. 2,5 2 + 5 = 7 आणि 3,4 = 7 आता तुम्हाला समजलं असेल, तुम्ही काही एक्झाम्पल घेऊन बघू शकता. हे झाले रिलेशन. हा सब्जेक्ट तुमच्यासाठी नवीन असल्यामुळे मी थोडं हळू घेतो आहे. या बेसिक कन्सेप्टे एकदा ह्या क्लिअर झाल्या की तुम्हाला बाकी सर्व सब्जेक्ट इझी जातील, त्यामुळे या कन्सेप्ट मी थोड्या हळूहळू घेतो आहे. नंतर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स अँड देअर प्रॉपर्टीज हे बघणार आहोत. एकदा ते झालं का मग नंतर मेन जो पार्ट आहे तो स्टार्ट होणार आहे. हाही मेनच आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, ह्याही तुम्ही समजून घ्या. ज्या मध्ये मध्ये नोट्स देतो आहे त्या तुम्हाला कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही. मी दोन किंवा तीन बुक्स रेफर करून मग नोट्स काढलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासमोर किंवा तुम्हाला देत आहे. त्यामुळे तुम्हाला जर नोट्स काढायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून नोट्स काढू शकता, पण त्या तुम्हाला काढाव्याच लागतील, तेव्हाच तुमचा स्टडी होणार आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.